Hello guys, in this video we discuss the relation between molarity and normality. Now in last few lectures we discuss what is molarity, what is normality. Now here we discuss the relation between molarity and normality. Now to study this relation, first we know the formula for that molarity and normality. Now formula for molarity, M is equal to weight of solute divided by its molecular weight into 1000 divided by volume of solution. Okay, this is formula for molarity. We discuss it in earlier our video lectures. Now secondly, the formula for normality, N is equal to weight of solute divided by its equivalent weight into 1000 divided by volume of solution. These are the two formulas for molarity and normality. Now when we discuss the relation, आता आपण मित्रांनो आपण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी हे आधी शिकलेलो आहोत. मोलॅरिटीमध्ये आपण मॉलिक्युलर वेटचा विचार करतो, नॉर्मॅलिटीमध्ये इक्विवलेंट वेटचा. आता आपण ह्या दोघांमधले रिलेशन बघणार आहोत आणि त्यासाठी आधी आपण फॉर्म्युले लिहून घेतले जे आपण आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. पहिलं जे व्हिडिओ लेक्चर झालं होतं ते नॉर्मॅलिटीचं होतं, दुसरं लेक्चर हे मोलॅरिटीचं होतं. आता ह्या दोघांमध्ये ह्या दोघांचा जो फॉर्म्युले आहेत किंवा त्यांचं रिलेशन काय ते आता आपण बघूया. आता आपल्याला एक बेसिक माहिती आहे की इक्विव्हॅलंट वेट मीन्स व्हॉट, द मोलेक्युलर वेट डिवाइडेड बाय ऍसिडिटी. इफ हियर ऍसिडिटी ऑर बेसिसिटी ऑर व्हॅलन्सी. आता ही जी खालची टर्म आहे ऍसिडिटी, बेसिसिटी किंवा व्हॅलन्सी, ही कधी चेंज होते? जर आपलं जे सॅम्पल आहे किंवा सबस्टन्स आहे हा ऍसिड असेल तर आपण बेसिसिटीचा विचार करतो, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय बेसिसिटी. जर आपला जो सबस्टन्स आहे सोल्यूट आहे हा जर बेस असेल तर आपण ऍसिडिटी घेतो, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय ऍसिडिटी. आणि जर रेडॉक्स ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन मध्ये भाग घेणारा एखादा केमिकल जस्ट लाईक KMnO4 जर असेल तर त्याचं इक्विवलेंट वेट करताना आपण जी व्हॅलन्सी आहे, जी इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये होते त्यांच्या संख्येचा आपण इथे विचार करतो. म्हणून इक्विवलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय ऍसिडिटी ऑर इक्विवलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय बेसिसिटी और इक्विवलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय व्हॅलन्सी. ह्या काही गोष्टी आहेत. आता व्हॅलन्सी किंवा तिथे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड और ट्रान्सफर्ड इलेक्ट्रॉन, इथे आपण ट्रान्सफर्ड इलेक्ट्रॉन असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होते तेव्हा काही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात आणि तेच आपण इथे व्हॅलन्सी म्हटलं किंवा तिथे आपण ट्रान्सफर इलेक्ट्रॉन असं सुद्धा म्हणू शकतो. आता नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीमधलं जे रिलेशन आहे ते आता आपण बघूया. आता त्यासाठी मी नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला घेणार आहे आणि ह्या नॉर्मॅलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये हे जी इक्विवलेंट वेट आहे, आधी आपण आपला जो सबस्टन्स आहे हा बेसिक असं कन्सिडर करू आणि ऍसिडिटीचा विचार करू. इक्विवलेंट वेटचा फॉर्म्युला आपण नॉर्मॅलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे पुट करणार आहोत. मग आपला फॉर्म्युला काय होईल? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय, आता ह्याचा फॉर्म्युला आपण हा आहे हा फॉर्म्युला आपण इथे पुट करू, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय ऍसिडिटी इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता हे आपण थोडं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करताना आपण जे मॅथमॅटिक्सचे जे बेसिक रूल आहेत त्यांचा आपण जर विचार केला
तर इथे जेव्हा आपण हे सिंपलीफाय करतो, मॅथमॅटिक्सचे काही बेसिक रूल आपण इथे वापरले तर आपला काय मिळेल, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट इन टू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन. आणि हा जो ह्याच्या खालचा जो ऑक्सिडेशन ॲसिडिटी सॉरी ॲसिडिटी ही जी टर्म आहे ही वरती येईल इन टू ॲसिडिटी. आता जर तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा विचार केलात तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर तो फॉर्म्युला आहे मोलॅरिटीचा. म्हणून नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इन टू ॲसिडिटी. दिस इज फॉर बेसिक सोल्यूट. हे बेसिक सोल्यूटसाठी झालं. जर ॲसिडिक सोल्यूट असेल तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इन टू बेसिसिटी. दिस इज फॉर ॲसिडिक सोल्यूट. आणि जर सोल्यूट हा जर रेडॉक्स रिॲक्शनमध्ये भाग घेणारा असेल तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इन टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड. आता हे झालं सिंपल मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी ह्यांच्यामधलं रिलेशन. हे तीन फॉर्म्युले आहेत. हे तीन फॉर्म्युले वापरून आपण नॉर्मॅलिटीचं मोलॅरिटीमध्ये आणि मोलॅरिटीचं नॉर्मॅलिटीमध्ये इंटरकन्वर्जन आपण करू शकतो.